गेल्या पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातून थंडी गायब झाली आहे ढगाळ वातावरण आणि पावसानंतर वातावरणात अचानक बदल झाला आहे त्यामुळे किमान तापमान वीस अंश सेल्सिअसच्या पुढे राहत आहे शनिवारी किमान तापमान वीस अंश सेल्सिअस नोंदवले गेले प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूरकडून प्राप्त अंदाजानुसार किमान तापमानात पुढील बहात्तर तासात तीन ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देवगाव राजा येथे करिअर विथ कॅरेक्टर हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत वेगवेगळ्या समाजसुधारकांचे उदाहरण देत महत्त्वाचे पैलू सगळ्यांसमोर सादर केले जसे संस्कृती कशी जपली पाहिजे अंधश्रद्धा दूर केली पाहिजे कर्माने व कर्तृत्वाने श्रेष्ठ असावे विद्यार्थ्यांचे आचरण कसे असावे आणि मुलींनी समाजात जगताना आत्मविश्वासाने जगावे या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना पटवून दिल्या मुबलक पाणी पोषक वातावरणामुळे भाजीपाल्याचे उत्पादन वाढले आहे परिणामी बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढली असून पालेभाज्यांची पाच रुपये जुडीने विक्री केली जात आहे यंदा जोरदार पाऊस झाल्याने जिल्हाभरातील जलस्रोतांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे शिवाय थंडीच्या वातावरणामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे भाजीपाल्याचे उत्पादन अधिक झाल्याने बाजारपेठेत आवक वाढली आहे परिणामी पंधरा ते वीस रुपयांवर असलेली भाजीपाल्याची गड्डी आता पाच रुपयांवर आली आहे भाजीपाल्याचे दर घसरल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेगाव तालुक्यातील भोनगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन कापूस पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीत मोठ्या प्रमाणात हरभरा गहू या पिकांची लागवड केली आहे परिसरात रब्बीतील हरभरा गहू व खरीपाचा तूर पिकाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे फुले येत असलेले तूर पीकही रोगराईला बळी पडत आहे त्यामुळे रब्बीतील पिके धोक्यात आली आहेत या पिकावर रोगराई आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघात मलकापूर व नांदुरा तालुक्यामध्ये सत्ता आमदार राजेश एकडे यांच्या रूपाने विकासाची गंगा काय असते याचा साक्षात्कार मलकापूर मतदारसंघातील मतदारांना दिसत आहे गेल्या तीन वर्षापासून आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण ही कामे वेगात सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून अठरा डिसेंबर रोजी नांदुरा शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये बुलढाणा रोड ते अंबादेवी रस्ता डांबरीकरण करणे रुपये क्रमांक सात या भूमिपूजन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावट भुट्टो यांनी बेताल वक्तव्य करून देशाचा अवमान केला त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने माजी आमदार सुक संचेती यांच्या मार्गदर्शनात तहसील चौकात पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला यानंतर उपविभागीय या अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेत मुलांना शालेय पोषण आहार देण्यात येतो रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरांनी वडनेर भोलजी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील खोलीत ठेवलेल्या शालेय पोषण आहाराचे सामान मूगडाळ सत्तर किलो चणाडाळ सत्याहत्तर किलो वटाणे वीस किलो इत्यादी चोरून नेले या उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सय्यद मंजूर सय्यद बसीर यांनी तक्रार दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम चारशे एकसठ व तीनशे ऐंशी अन्वय गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बुलढाणा हे जिल्हा मुख्यालय आहे त्यामुळे अनेक तालुक्यातून दररोज कार्यालयीन कामकाजासाठी नागरिक अधिकारी कर्मचारी ये जा करत असतात मात्र बुलढाणा खामगाव रस्त्याची वरवंड फाटा ते बोरखेड फाट्यापर्यंत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे ज्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे कालिकत विद्यापीठ येथे सत्तावीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग महिला स्पर्धेकरिता संत बाबा अमरावती विद्यापीठ संघ घोषित झाला असून खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर विद्यापीठातील स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे चौदा ते तेवीस जानेवारी दरम्यान होणार आहे खेळाडूमध्ये बी एस पाटील महाविद्यालय परतवाडाची कुमारी साक्षी कलिंदर श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय अमरावतीची कुमारी गौरी मरगडे विज्ञान महाविद्यालय मलकापूरची कुमारी अदिती तायडे श्रीरामकला महाविद्यालय धामणगाव रेल्वेची कुमारी दीपाली देवकन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीची कुमारी प्रीती देशमुख हिचा समावेश आहे